हम भाई सारे ने तो भाई आज हमारा फेरिया था और आज हम जाएंगे फोर्ट को और बहुत एंजॉय करेंगे। तो वीडियो शेयर पर देखो आपको बहुत अच्छा लगेगा। वीडियो को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर कर देना गाइस। आम्ही तर एन्जॉय करणार मित्रांनो, फक्त तीन आमच्या मित्रांसाठी वाईट वाटते पण जाऊ दे आता तीन ची त्यांना एवढं माग लागलं होतं। चला 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 कोणच येत नाही काय करणार ना, आता घ्या मजा वैभ्यासाठी त्यांना वाईट वाटते आला पाहिजे होता। तर मित्रांनो फालतू बनाने करता लवकरात लवकर निघूया आपण। हे सगळे आमचे पोर इकडे बघ साहिल गणपती अप्पा। मित्रांनो आता सकाळ झाली, मस्त पैकी आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबलोय, चहा प्यायचा वडापाव वगैरे खायचा। आता इथे आम्ही तिथे गेलो भजी घेणार आहे, आम्हाला इथं भैया भेटले यांच्याकडून आता आम्ही लादा घेतोय। चार पाच झाल्या रायडरच्या पुढे गँग 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 करतोय। मित्रांनो टिकवणा गडाच्या अलीकडेच एक घाट आहे, तिथं थांबलोय आता आम्ही। एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो, डोंगर तर डोंगर, विंगर दऱ्या मस्त बिगी, लय धुकं बिक पडले तिथं। थंडी तर एवढी ना, थंडीने पार कुडकुडून गेलो आम्ही। मित्रांनो आता सूर्याचा उगम झालाय माझ्या माग, तुम्ही बघू शकता एक नंबर व्ह्यू दिसतोय। राम राम भाई सारे आहे तो गाई, आज हम पोहोच गए अभी पुल पर रुके हम, इधर फोटो वीडियो काटेंगे और जाएंगे टिकोना फोर्ट पर, टेंट भी लगाएंगे, फुल राडा करेंगे, फुल एंजॉय करेंगे। वीडियो अंत तक देखिए, बहुत अच्छा लगेगा। और अच्छा लगा वीडियो तो लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब सब कुछ कर देना। हम तो विराज भाऊ गरम होते, गाड़ी चालवतो तो त्याची फाटली ठंडी। आठ दहा बारा पन्नास आता ना आवरत। तर मित्रांनो टिकोना फोर्टच्या खालीच एक हाडपी म्हणून गाव आहे, हाडशी म्हणून एक गाव आहे। हाडशीच्या इथे एक लेक आहे, एक नंबर लेक आहे। वातावरण तर काही सही झालंय मित्रांनो, सकाळ सकाळी मॉर्निंग बी लाईक आमची एक नंबर झालेली आहे। काय सांगू, जर तुम्ही कधी आलात या लेकला नक्की थांबा, आम्हाला माहित नव्हतं इथं लेक आहे आणि इथं बोटिंग पण आहे। तुम्ही बोटिंग पण करू शकता, आम्हाला तुम्ही या साईडला बघू शकता, माझ्या मागं बोटिंग आहे तुम्हाला दाखवतो। हे लेक तर एवढा मस्त आहे ना मित्रांनो, लय भारी वाटते। वातावरण तर एकदम लय सही आहे, वातावरण लय भारी वाटते। आता आम्ही या लेक मध्ये तर थांबलो, थोड्या वेळ फोटो वगैरे काढले, आता निघाली फोटो काढले। आता मी बोललो असतो काय व्हिडिओ चालू आहे, वाईट फोटो असतो याला, रायडर आले रायडर फोटो बिटो काढलेत, मीच काढलेत। आता निघालो आम्ही, आता चाललोय डायरेक्ट पोहोचल्यावरच फोटो। डोंगर दिसते तुम्हाला, डोंगर दाखवतो लय भारी सीन तर लय खतरनाक आहे। आम्ही टिकोना फोर्टच्या खाली पोहोचलोय, आता ट्रेकिंग चालू करणार आहे, गाड्या वगैरे लावल्यात। आता तिथं टेंट वगैरे घेऊन नाही चाललो, टेंट वगैरे खालीच ठेवलेलं आहे, परमिशन दिली तर ठीक, वर टेंट लावायचा नाहीतर मग खाली कुठेतरी जागा बघून टेंट लावायचा। आता आम्ही ट्रेकिंग चालू करतोय, भारी वाटतंय। आता बघतो, वाटत नाही एवढा मोठा काही ट्रेक असेल, छोटाच आहे वाटतं ट्रेक। आम्ही विचारलं इथल्या ग्रामस्थांना, ते पण म्हणले चांगलं आहे वरती। मित्रांनो गड तर बारका आहे पण कसं आहे माहिती का, खड आहे एकदम, म्हणून लय जम लागतो ट्रेकिंग करता, लय जम लागला मित्रांनो ट्रेकिंग करता। गड भारी आहे एकदम, सगळं म्हणजे व्यवस्थित आहे, आपले व्ह्यू पण एक नंबर आहे। तो पण असा खड आहे एवढा मोठा नाही, लय फाटती चढायला। Later.
मित्रांनो आता आमचा शेवटचा पाडाव चालू झालेला, एक 10-15 पायऱ्या झाल्यात बस एवढंच, मग झालं इथलं पण ट्रेक आमचा संपतोय. वरती आम्ही जाणार, किल्ला वगैरे बघणार. जेव्हा तुम्ही गड किल्ल्यांवर येता तेव्हा तुम्ही काही जर खाताना ते कचरा इथे कधी करत जाऊ नका. तेवढा कचरा आपल्या बॅगेतच ठेवा आणि कचरा पेटीत टाका. तिकडून असं ट्रेकिंग वगैरे करून आता खाली चाललो. इथून झाल्यावर आम्ही जाणार आहे आता तुंगगडावरती. तिथं जर राहायची वगैरे सोय करणार आहे, जर तिथं झालं तर ठीक, नाहीतरी ते लेक आहे, नाहीतर कुठेतरी बघायचं आणि टेंट लावणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आमचं सामान तिकडे राहिलेलं आहे. आता आम्ही चौघजण तर बसलोय तिकडे, कांदा चाकू वगैरे सगळं तिथं आम्ही त्या हॉटेलमध्ये ठेवलेलं. आता आम्ही टॉस उडवतोय, बघूया छापा काटा करतोय, नाहीतर कुत्रून वगैरे घेतो. जे राहतील ना ते आणणार असं ठरलेलं आमचं. बघू काय होतं. कारण आमचं माझं आणि साहिल्याचं नशीब एवढं खान आमच्यावरच आलं. आता आता आम्ही चाललोय सगळं आणायला सामान, दोघं जाऊन आता सगळं सामान आणायला लागणार आहे. राव रे जाऊ दे आणू एवढं काय. मित्रांनो आम्ही एवढ्या घनदाट जंगलात आता बसलोय, फरसाना खातोय मस्त वेगी. एक नंबर वातावरण आहे, भारी वाटतंय. इकडं आमच्या मागेच किल्ला, तुम्ही बघू शकता, दिसत असेल तुम्हाला किल्ला. मित्रांनो टेंट टाकायला एवढी मस्त जागा भेटली ना. हे बघा पुढे सगळा व्ह्यू आहे अख्खा डोंगराचा. इथं आम्ही टेंट टाकणार आहे आणि जागा पण प्रायव्हेट इथं ओळखीचं निघलेले. आमच्या साहिल भाऊचा मामाच्या ओळखीचे निघले सगळे इथले. आता इथं आम्ही टेंट टाकणार आहे रात्री. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो तुंगगड तर आमचा चढायचा आहे, म्हणजे ट्रेकिंग करायचं. आज कॅन्सल झालाय, आम्ही तो उद्या चढणार आहे. आता आम्ही आलोय पवना लेकला. पवना लेकचा असला भारी व्ह्यू आहे ना मित्रांनो, तुम्हाला एकाच मिनिटात दाखवतो. पवना लेकला मित्रांनो तुम्ही अशी कॅम्पिंग बिगन करू शकता. माझ्या मागे तुम्ही बघू शकता अशी कॅम्पिंग आणि पुढे पवना लेकचा व्ह्यू आहे. एक नंबर म्हणजे वातावरण असतं, तुम्ही कॅम्पला येऊ शकता. मित्रांनो आम्ही पाणी घ्यायला 10 किलोमीटर लांब आलो. तिकडं किल्ला राहिला तिकडं, आम्ही इथं 10 किलोमीटर लांब फक्त पाणी घ्यायला. मित्रांनो आम्ही एवढ्या लांब फक्त पाणी घ्यायला गेलो म्हणून तिथल्या मालकाने पण आमच्याकडे पैसे नाही घेतले. म्हणजे राहू द्या, तुम्ही एवढ्या लांब आले फक्त पाण्यासाठी, खास पाण्यासाठी. राहू द्या म्हणले की पैसे पण नाही घेतले आमच्याकडे. मित्रांनो ट्राय केल्यानंतर साहिल शेटचे मामा आम्हाला भेटले. त्यांनी एक इतकी अत्यंत महत्वाची मदत केली की आम्हाला एक जागा शोधून दिली आणि ती पण जागा खूप भारी आहे. व्ह्यू पण खूप एक नंबर आहे. रिस्क सुद्धा नाही आहे काही. ते खूप छान झालं आणि आता साफसफाई करत झाडाचे काम चालू. मित्रांनो आम्ही आता टेंट टाकणार आहे इथं. गपकी आजा. मित्रांनो आता इथं आम्ही टेंट टाकणार आहे. इथं सगळे साफसफाई करणार मस्त वेगळी आणि टेंट टाकणार. एक नंबर मजा येणार आहे. आता मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतोय टेंट मध्ये. टेंट टाकून झालेलं आमचं. टेंट एकदम रेडी आहे. आतमधून तुम्हाला दाखवतो टेंट एवढं बाहेरूनच बघा. आता आतमधून दाखवतो सर एक भाऊ एक बघा. आतमधून टेंट चौघजण, ती मागची खिडकी आहे मित्रांनो. चौघजण आरामात आम्ही बसणार आहे. 6 जणांची कॅपॅसिटी होती पण 2 जण काय आली ना आमची अचानक कॅन्सल झाली. आता आम्ही चुलीचं नियोजन करतोय. दगडी बिगडी शोधायची, सरपण वगैरे ते सगळं गोळा करायचं चाललंय. मित्रांनो आम्ही आता आलोय टेंटच्या आतमध्ये. टेंट वगैरे टाकलं होतं, जेवण बिवण झालं मस्त. आम्ही स्पॉट बदलला रात्रीच्या रात्री. तुम्हाला सांगतो नंतर कधी तर किस्सा लय हार्ड किस्सा झाला आमच्यासोबत. आम्ही रात किस्सा बदलला. बसताच भरला नाही रे, सुट्टीच दाजिली लय गाणं वाचलंय. आता जरा रिलॅक्स आहे म्हणून तो व्हिडिओ काढतो नाही. आतापर्यंत मी व्हिडिओ पण काढत नव्हतो. काय सांगू आम्हाला, वीरेनी मला ते किस्सा सांगितला. आम्हाला काही कळत पण नव्हतं. आत्ताचा नजारा मित्रांनो वेगळा आहे, पण उद्या सकाळचा नजारा एक वेगळाच असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल.